राजन विचारे यांची सुरक्षा हेतुपूर्वक कमी करण्यात आली नाही असं स्पष्टीकरण राज्य सरकारकडून करण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाला प्रतिज्ञापत्राद्वारे सांगितलं गेले, आपल्या सुरक्षेमध्ये कपात करून विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांना आणि खासगी स्वीय सहाय्यकांना अधिक सुरक्षा देण्यात आल्याचा आरोप राजन विचारे यांनी केला होता. खासदार राजन विचारे यांची सुरक्षा त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना हानी पोहोचवण्यासाठी जाणून बुजून कमी करण्यात आलेली नाही असं राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयाला प्रतिज्ञापत्रात सांगितलं. एखाद्या व्यक्तीला पोलीस संरक्षण अधिकाराची बाब असेल तर ती नक्कीच दिली जाऊ शकते. खासदार राजन विचारे यांच्याकडे यापूर्वी दिवसा 2 आणि रात्री 2 हवालदार सुरक्षेसाठी होते, आता त्या जागी प्रत्येकी एक एक तैनात करण्यात आलेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं जाणून बुजून आपली सुरक्षा कमी करण्याचे खासदार राजन विचारे यांनी म्हटलं होतं.